नाशिक येथे झालेल्या 5व्या राष्ट्रीय युगमुंडो स्पर्धेत उमरगा येथील खेळाडू समृद्धी पवार यांनी सुवर्णपदक मिळवले असून तिची कोरिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय युगमुंडो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. महाराष्ट्र योगमुडो असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय योगमुडो स्पर्धेत उमरग्याची विद्यार्थिनी समृद्धी रणजित पवार हिने 12 वर्षाखालील गटात सुवर्णपदक मिळवले आहे. या स्पर्धेत समर्थ चव्हाण द्वितीय तर रुद्र चव्हाण यांनी तृतीय क्रमांक पटकावलाय. नाशिक येथे 24, 25, 26 डिसेंबरला झालेल्या 5व्या राष्ट्रीय योगमुडो स्पर्धेत समृद्धी पवार हिने सोलापूर, धुळे आणि तेलंगणा येथील खेळाडूवर मात करत सुवर्णपदक मिळवले आहे. तिची कोरिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योगमुडो स्पर्धेत निवड झाली आहे. यापूर्वी तिने पुणे येथे झालेल्या योगमुंडो राज्यस्तरीय ज्युदो स्पर्धेत समृद्धीने स्वर्णपदक मिळवले होते. बीड येथे झालेल्या विभागीय स्पर्धेतही तिने स्वर्णपदक मिळवले होते. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.